20,200 रुपये किमतीचा आळस हस्तगत करण्यात आला आहे. PILCB श्री सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली PSI जराड आणि त्यांची टीम यांनी एक खूप चांगलं डिटेक्शन या ठिकाणी केलेलं आहे. स्विगी कंपनीचे खाद्यपदार्थ पुरवणारा जो मुलगा आहे त्या मुलाचे काही संशयित हालचाली आणि गोप्य इन्फॉर्मेशन त्या मुलाच्या बाबतीमध्ये होती. त्या मुलाला विचारपूस केली असता तो त्याच्या संशयास्पद हालचालींचं कोणतंही स्पष्टीकरण देऊ शकला नाही. त्याला आणखी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता 40 घरफोड्या 2017 ते 2020 या कालावधीमध्ये केल्याचं त्यांनी मान्य केलं आणि त्यापैकी 19 गुन्हे हे आपल्याकडे दाखल आहेत. 21 गुन्हे हे आपल्या रेकॉर्डवरती नाहीत. जास्तीत जास्त नागरिकांनी पुढं येऊन अशा पद्धतीचे गुन्हे जर स्वतःच्या बाबतीमध्ये घडलेले असतील तर ते दाखल करावेत असं मी त्यांना सगळ्यांना आवाहन करते. या सगळ्या चौकशीच्या दरम्यान दोन सोनारांकडून साधारणतः 14 लाख रुपयांचं सोनं आणि चांदी हे या चोरट्यानं त्यांच्याकडे दिलेलं होतं ते हस्तगत झालेलं आहे आणि स्वतः त्या चोरट्याकडून हे वेगवेगळे आर्टिकल्स जे आपल्याला समोर दिसत आहेत ज्यामध्ये घड्याळं आहेत, पेन आहे, कॅमेरा आहेत, मोबाईल फोन्स आहेत हे सगळे त्याने चोरलेल्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला मिळालेल्या आहेत आणि सोने चांदी आणि या सर्व वस्तू मिळून 20,20,000 रुपयांचा माल या चोरट्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे ही व्यक्ती आपल्या रेकॉर्डवरील नाही. पहिल्यांदा तो पकडला गेला आणि त्याच्याकडून ह्या 40 घरफोड्या आपल्याला ओपन झालेल्या आहेत. परंतु जसं गेल्या 3-4 घरफोड्यांच्या डिटेक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे, अर्ध्याहून अधिक केसेस ह्या रिपोर्ट झालेल्या नसतात. त्याच्यामागे अनेक कारणं आहेत. कधीकधी गेला माल हा खूप कमी किमतीचा असतो आणि त्याच्यामुळे कोणी पोलीस स्टेशनला येऊन FIR देण्यासाठी बॉदर करत नाही. तर माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी अशा पद्धतीच्या चोरीच्या घटना जर त्यांच्या बाबतीत घडलेल्या असतील तर कृपया समोर यावे आणि FIR द्यावी. अशा पद्धतीने अत्यंत चांगले इन्फॉर्मेशनचे सोर्स इन्कल्केट करणं, ते जपणं आणि त्यांच्याकडून अशी युजफुल इन्फॉर्मेशन बाहेर काढून चोरी किंवा इतर गंभीर गुन्ह्यांचा छडा लावणं हे खूप स्किलफुल काम आहे आणि आपली टीम जी आहे ती PI पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम खूप चांगल्या पद्धतीने करत आहे. गेल्या 2-3 महिन्यांमध्ये आपलं खूप चांगलं डिटेक्शन घरफोड्यांच्या बाबतीमध्ये झालेलं आहे आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या चांगल्या रिकव्हरीमुळे कन्व्हिक्शन मिळण्यामध्ये सुद्धा आपल्याला मदत होणार आहे. जेणेकरून या चोरट्यांना आपल्याला बिहाइंड द बार्स ठेवता येईल आणि ते नागरिकांना वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या स्वरूपामध्ये त्रस्त करू शकणार नाही. मी परत एकदा माझ्या संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन करते आणि भविष्य काळात सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीची चांगली कामगिरी करावी यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देते.